रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी। तुम्ही वाचक आहात सगळे, तुम्हाला माहिती असेल ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद झाला तर ज्योतिबा फुले यांची मानव मुक्तीची जी चळवळ होती ती मानव मुक्तीची चळवळ त्यांच्या अनुयायांनी पुढे ब्राह्मण द्वेषावर उभी केली, तिथं नुकसान झालं सगळं। म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असं तिचं स्वरूप झालं। व्यापक मानवाचं हित असा एकूण ज्योतिबांचा विचार होता आणि म्हणून त्यांचे जे सहकारी होते ते ब्राह्मण सुद्धा होते। मगाशी नाव सांगितलं एकांचं, हरी वाळवेकर नावाचे एक गृहस्थ, त्यांचं मला ज्यांचं नाव आठवलं त्यांचं मी तुम्हाला सांगितलं। तर ते ब्राह्मणही होते पण ज्योतिबांच्या नंतरच्या काळात त्याला कोणतं रूप दिलं गेलं तर त्याला रूप दिलं गेलं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळीचं। आणि त्याच नावानं ज्योतिबांची सत्यशोधक चळवळ जी आहे ती मग पुढे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तिची नोंद झाली ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळी। एक ब्राह्मण समाज एका बाजूला आणि ब्राह्मणेतर चळवळ एका बाजूला। परिणाम असा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उदय झाला, बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाला त्यावेळेला अजून एक गोष्ट लक्षात येईल की ज्योतिबांना गुरु मानून सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सामील झालेले नाही, सत्यशोधक चळवळीमध्ये सामील झालेले नाही। का नाही झाले याची चर्चा होताना मला कुठेच दिसत नाही। मला मात्र प्रश्न पडतो की ज्योतिबा फुलेंना जर बाबासाहेब गुरु मानतायत मग बाबासाहेब सत्यशोधक चळवळीत किंवा ब्राह्मणेतर चळवळीत का नाही, हा मला नेहमी प्रश्न पडतो। आणि तो प्रश्न मला जो पडतोय तो मी तुमच्या समोर सांगतोय। एवढंच नाही तर बाबासाहेबांनी ज्या वेळेला 1927 महाडचा सत्याग्रह केला त्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला ब्राह्मणेतर पुढारी जे होते, जे कोण होते, जेदे जाधव जवळकर त्यावेळेला हयात होते, त्यांनी अट घातली होती बाबासाहेबांना। कोणती अट घातली होती? की याच्यामध्ये जर तुमच्या सत्याग्रहामध्ये जर ब्राह्मण असतील तर आम्ही त्या सत्याग्रहामध्ये येणार नाही, महाडच्या त्या सत्याग्रहामध्ये येणार नाही। तर बाबासाहेब सुद्धा कोणत्या एका जातीच्या विरोधात नव्हते। त्यावेळेला बाबासाहेबांनी स्टेटमेंट केली होती की माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्यग्रस्त मानसिकतेला आहे, ही स्टेटमेंट तुम्हाला माहिती असेल। आणि मग पुढे बाबासाहेब असं म्हणाले तुम्ही नाही आलात तरी चालेल। म्हणजे जो माणूस आपल्या कामाप्रती ध्येयाप्रती निष्ठावान असतो तो अशा भेदाच्या पलीकडे जाऊन काम करतो। आणि म्हणून ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांनी जी अट घातली होती बाबासाहेबांना ती अट बाबासाहेबांनी मानली नाही। म्हणजे पुन्हा बाबासाहेब ज्योतिबाच्याच लाईननं चालले होते। म्हणजे जसं इकडे अनंतराव चित्रे होते, सुरबानांना टिपणीस होते किंवा सहस्त्रबुद्धे होते ज्यांच्या हस्ते मनुस्मृती जाळली गेली, हे सगळे ब्राह्मण होते बाबासाहेबांच्या बरोबर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये। पण अशी कास्टिझमची किंवा जातीय भेद अजून मजबूत करणारी कोणती भूमिका बाबासाहेबांनी तिथेही मान्य केलेली नाही। ही लाईन पुन्हा ज्योतिबा फुलेंचीच लाईन होती हेही आपण समजून घेतलं पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून पुढे मग मी असं म्हणतो जे नेहमीच मी सांगतो, ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी।